अक्षय तृतीयेपासून सुरू होणार उत्तराखंडची चारधाम यात्रा, 12 मे रोजी पहाटे 6 वाजता उघडणार बद्रीनाथ धामचं कपाट. मद्य घोटाळ्या प्रकरणी अटकेनंतरही केजरीवालांचा सीएम पदाचा राजीनामा नाही, तुरुंगातून सरकार चालवणार मंत्री अतिशेंची माहिती. मुंबईत महाविकास आघाडीची रात्री उशिरा बैठक, तर दुसरीकडे एनडीएचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीला जाण्याची शक्यता. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी पतंजलीच्या संचालकांची सुप्रीम कोर्टात माफी, भविष्यात काळजी घेण्याचं प्रतिज्ञापत्रातून आश्वासन. एल्विश यादवच्या जामिनावर आज सुनावणी, वकिलांच्या संपामुळे 3 दिवस सुनावणी नाही, एल्विश कुणालाही ओळखत नसल्याची त्याच्या वकिलांची माहिती. राजस्थानच्या जयपूरमध्ये घरात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट, घरातील 5 जणांचा होरपळून मृत्यू. छत्तीसगडच्या कोरबात वादळामुळे शाळेचं छत कोसळलं, पत्रे विटा अंगावर पडल्यानं 12 विद्यार्थी जखमी. दिल्लीच्या कबीर नगरात दुरुस्ती दरम्यान 2 मजली जुनी इमारत कोसळली, 2 कामगारांचा मृत्यू, 1 जखमी. साताऱ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला कंटेनरची धडक, आठवले सुखरूप. मनसेच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी, 9 एप्रिलच्या मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष. नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा संप, 8व्या दिवशीही सुरू, संपूर्ण पैसे मिळाल्यावरच बस सुरू करण्याचा निर्धार. वर्दळीच्या वेळी पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर शनिवारपासून अवजड वाहनांना बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. पावसाच्या उघडीपीनंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज, सोलापुरात सर्वाधिक 39° सेल्सिअस तापमान. हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हे 2 वेळा भूकंपानं हादरले, भूकंपाची तीव्रता 4.5 आणि 3.5 रिश्टर स्केल. वाशिम रिसोड या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्या नाणे टंचाईमुळे 31 मार्चपर्यंत बंद, शेतमाल विकायला शेतकऱ्यांची अडचण. 2030 पर्यंत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा 8 कोटी 2 लाख टन कचरा निर्माण होणार, पर्यावरणाला धोका निर्माण होण्याचा यूएनचा इशारा. उत्तर प्रदेशात वाराणसीच्या मरकंडिका घाटावर चक्क स्मशान होळी, प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत रंगांची उधळण. होळी दरम्यान कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये, मुंबई मनपाचं आवाहन, अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई. संत तुकारामांचा 375वा बीज सोहळा देहूत साजरा करण्याची तयारी सुरू, देहू संस्थानकडून 400 दिंड्यांना आमंत्रण. पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर चीनी कामगारांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, चकमकीत 8 दहशतवादी ठार.